नमस्कार मंडळी, तुम्हाला खळखळून हसवून लोटपोट करण्यासाठी घेऊन आलो आहे कॉमेडीची रोलर कोस्टर राईड, अर्थात घेऊन आलो आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, मॅडनेसचा बादशाह असणाऱ्या समीर चौघुलेला करायची आहे कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावशी प्रेमाची बात, पण मनात बसलाय वजनदार विनोदाचा एक्का असणाऱ्या प्रसाद खांडेकरचा धाक. त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उतावीळ झालेत फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. बघूया तिथे काय धमाल घडतीये. क्या बात है. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. खूप आवडतो तुम्ही. माझा विश्वासच बसत नाहीये. जबरदस्त फॅन आहे यांची. अरे वा, माझा विश्वास बसत नाहीये. आपली फिल्म चिल्ड्रन फिल्म फेस्टिवलला पाठवणार आहे का? महिला का घेतलंय सर? मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. मी कसं सांगू. आणि ह्या फिल्म मध्ये तुम्ही माझे शपथ सर, मला खूप टेन्शन आलंय. नाही, ऍक्च्युली टेन्शन मला आलंय का? मी या फिल्मचा डिरेक्टर आणि प्रोड्युसर आहे. ही माझी पहिली फिल्म आहे. म्हणा ह्या फिल्म साठी मी सगळं घाण ठेवलंय. सगळं म्हणजे घर बीर सगळं. माझी स्टायर आहे ना ती टाणा ना ना ना, ती पण घाण ठेवली मी. मी आल्यावर केली का? नाही 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 नाही. म्हणून आता हे पण घाण ठेवलंय. अरे बाप, मरतो काय मी. हे पण घाण ठेवलंय. नाही नाही, ऍक्च्युली ते घाणच होत. अनेकांच्या मनात होत ते आज तुम्हीच बोललात त्यामुळे बरं झालं. काय परिस्थिती चांगल्या गोष्टी घडवते ना, ते चांगलं असतं. सीन असा आहे आपल्या सिनेमाचा सर, तुम्ही ऑलरेडी तिथे बसलेला. अच्छा, इथे बसले. हा, बेडवर हिरोईन येते. मधुचंद्राची रात्र आहे. तिच्या हातात दुधाचा ग्लास आहे. ती येते, इथे बसते. तुम्ही इथे बसलेला आहात. तुम्ही तो दुधाचा ग्लास घेता, दूध पिता. त्यावर ती म्हणते की मिशी, आणि ती पुसते. अच्छा, दुधाची मिशी. हा, त्यावर ती म्हणते की आज आपल्या मधुचंद्राची रात्र आहे. अंगावर आलेला शहारा. मॅडम आपला पुढे काय? अंगावर येणारा शहारा लाजेखाली लपवणं जड जातंय. आज आपली मधुचंद्राची रात्र आहे. अंगावर आलेला शहारा लाजेने लपवणं मला जड जात आहे. आणि मग तुम्ही तिचा हात घट्ट धरता आणि जे आता मी डान्स केला तो. ओके ओके, डन ओके, डन 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 डन. मी पण रेडी. हा, रेडी ना? चलो एक बार रिहर्सल करते सर. हा, एक मिनिट, जरा मी जरा कोऑर्डिनेशन बोलून घेतो. ओके ओके, बोल ना. या या, हसू नको, खूप खूप झालं. काय काय नाव काय तुझं? सुमन. सुमन, घाबरली आहेस का तू? हा, मला मिठी मारायची किंवा ये नाही. घाबरू नका बाय. घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. हा, मी सेलिब्रिटी आहे पण ह्या पिक्चर मध्ये नाही. या पिक्चर मध्ये मी तुझा नवरा आहे. ओके, आपण रिहर्सल करून घेऊया का? हो, चालेल चालेल, रिहर्सल करून घ्या. ऍक्शन. सुमन मुन्ना. मुन्ना, मुन्ना तू इथे कसं काय? कोण आहे? असं सरप्राईज म्हटलं, शूटिंग बघायला जाऊया सुमनचा. मला सांगायचं एक. मॅडम एक. हा, कोण आहे? येस येस, मी सांगते. हा मुन्ना, माझा होणारा नवरा, माझा बॉयफ्रेंड. क्या बात है सर. सर, मी या सिनेमाचा डिरेक्टर प्रोड्युसर. आणि मुन्ना मुन्ना, हे अरे तो हे तू. अरे आपण सॉलिड आहे. आपण खूप बघितलाय यांचा एकदम सगळा शो वगैरे एकदम. सर बसा ना, तुम्हाला काय चहा पाणी पाहिजे सांगा ना. अरे नाही नाही, काय नका. बसा बसा. ओके सर, सुरू. हा, सुरू करूया. डायरेक्ट टेक करू का? टेन्शन घ्यायचं नाही. ओके, चल, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. तुम्ही एकदम. एक फोटो पाहिजे यार.
हाय या ना, चल ना ये ना इकडे फोटो पाहिजे आहे. डका हे नीट ना, नीट या इकडे. हस ए बघ, हां मी इथे कशाला आलो आहे माहिती आहे का? तिची आहे ना हिरोईन, हां ती माझी होणारी बायको आहे. तिला टच नाही करायचा. हा टच नाही करायचं. इकडे बघ, इकडे बघ, हसत राहा. तिला जर टच केला ना उभा चिरेन, ती माझी सुमन आहे, कॉमन नाही आहे. हे ॲक्च्युली तुम्ही असं नाही बोलू शकत. इकडे हसत राहा. हे असं तुम्ही डायरेक्ट मला नाही सांगू शकत. तुम्ही हे डायरेक्ट धमकी देत आहे. कसं आहे, आम्ही चित्रपट एकदा स्वीकारला ना की एक प्रोफेशन म्हणून आम्ही जे स्वीकारतो ते आम्हाला. ए बा माझं प्रोफेशन बघ. इकडे हस 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 ना. अरे हस ना हस. आणि तिकडे जाऊन चुगली नाही करायची मी धमकवला म्हणून. हस हस हस. नाही तर उभा चिरीन. अरे सर, अरे केवढं फोटो दिला यार सराडी. एकदम भारी, एकदम मुन्ना. ओके सर, सुमन भारी सीन करायचं. एकदम आपला सिनियर नट आहे. मी करते. करे करे सर, चलो करते सीन. चलो रोल साऊंड. ऍक्शन. सर जवळ बसा ना. नको, ठीक आहे, एवढं ठीक आहे. माझ्या कॅरेक्टरला ते जात नाही ऍक्च्युली, मला आता कळलंय. सीन तो नाही ना पण आपला सीन काय, मधुचंद्रची रात्र आहे ना सर. जवळ बसा ना. पण इंजिनियर आहे ना, त्यामुळे लांब बसणार तो ऍक्च्युली. जवळ बसा सर. हा बस बस. हा बस बस. अजून जवळ जा सर. बस नाही नाही थांबा थांबा, जाऊ देते ना जवळ. अजून जवळ जा. बस ए बस. सर जा ना सर जवळ. सर सर तुम्ही टेन्शन नका ना घेऊ सर. सर तुम्ही बिंदास, मगाशी तुम्ही मला कसं सांगितलं आपण नवरा बायको आहोत, आता मी सेलिब्रिटी नाही, मग तुम्ही घाबरू नका. हा तुम्ही एकदम माझ्यावर असं कचकचून प्रेम करा. एकदम हा टेन्शन घेऊ नका सर, काही वाटणार. करूया आपण सीन, करूया ना. दत्तू. हा सर. ग्लास मध्ये दूध भर. दिया सर. ऍक्च्युली आपण रेडी रेडी सर. चल चालो रोल साऊंड. ऍक्शन. हे हल्ले म्हणून मला थोडं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं माझं. हे हल्ले म्हणून. हे हल्ले म्हणून माझं. हे बघा सर, काय प्रॉब्लेम झालाय? नाही प्रॉब्लेम नाही. ओके, घरी काय प्रॉब्लेम आहे? मी फोन करू का? घरी नाही आहे ऍक्च्युली. घरी इथे पण नाही आहे प्रॉब्लेम. घरी पण नाही आहे. सरकार कोणीकडे नाही, मी करतो सर. ओके दत्तू. हा सर. ग्लास मध्ये दूध भर सर. आता दूध नको ऍक्च्युली, दूध ऑलरेडी प्यायलेलं आहे ना, आता खूप जास्त होईल सर. ते सीन आहे, दूध प्यावंच लागेल. दूध प्यावं लागेल, हनीमून तर करावं लागतं. बघा सर, डन. चलो रोल साऊंड. ऍक्शन. मिशी आली. मिशी आली. कट कर कट कर कट कर. तुम्ही का पुसली? एक इंजिनियर म्हणून मी पुसली, मला माहिती असेल ना. मला मिशी आली म्हणून मी इंजिनियर करतो ना याच्यात, तर मी एक जस्ट विचार केला इंजिनियर लोक कशी असतील, अशी असतील म्हणून मी पुसली. अरे पण सीन रोमॅन्टिक आहे ना. रोमॅन्टिक आहे सीन ना. मग पण ब्रिज ब्रिज बांधतो ना मी, त्यामुळे असं असू शकेल का त्याची, मला असं एक विचार केला. नाही नाही सर, तुम्ही टेन्शन नका ना घेऊ.
मी सगळं घाण ठेवलंय सर, प्लीज सीन करा ना. ओके रेडी करूया सर, करूया. दत्तू हां सर, दूध नको ना, थोड्याने हामरायला लागेल आता. मी दूध झालंय, इथपर्यंत दूध झालंय ना, थोडं हिर वगैरे असे आवाज यायला लागतील. प्लीज नको सर, प्लीज प्लीज प्लीज. तुमची इच्छा आहे ना, हसलो आता सीन करा. हो सर, नाही डोके चालू का. बरं सर, करतो. दत्तू हां सर, दूध भर, ग्लास भरा यार. भरतो सर. हांबरा लागेल, हे लागेल, ते लागेल, काम करा तिला सोडून. भलत चाललंय. रेडी सर, रेडी सर. रोल साऊंड, ऍक्शन. मिशी आली. मिशी आली. मीत बसली, मीत बसली, मीत बसली. आज आपली मधुचंद्राची रात्र आहे. अंगावर येणारा शहारा लाजेखाली लपवणं जड जातंय मला. मला जरा चक्कर येते आता, थोडं मला बरं वाटत नाहीये. आपण आजचं शूटिंग उद्या करूया का सर? काय बोला, परत बोल. आजचं शूटिंग उद्या करूया का सर? आपली मराठी फिल्म आहे, आपण उद्याचं शूटिंग आज करतो. उद्या आणि हे रोमॅन्टिक सीन, आणि तू असं करतो रोमॅन्टिक सीन असं करतो. बघ आता म्युझिक. एक नंबर यार, क्या बात है, एक नंबर, क्या बात है, कमाल. चल सरड्या बघू नको, कर काम. भाई भाई एक मिनिट, मी समजव का त्याला. हाँ, मी समजव. मुन्ना मस्त समजवतो माझा मुन्ना. याला काय अर्थ आहे मला सांगा तुम्ही. तो डिरेक्टर तुमच्या बायकोला तिथे मिठे मारतो, जवळ जातो, ते तुम्हाला चाललं. मी फक्त जवळ गेलो तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. अरे तो डिरेक्टर आहे, तुझी काय औकात आहे? त्याच्या डोळ्यात बापाचं प्रेम दिसत, तुझ्या डोळ्यात डायरेक्ट हवस दिसते. अरे काय बोलताय तुम्ही? अरे तुझी सगळी कुंडली काढली आपण, तू बायकांच्या बाबतीत शिकारी आहेस ना. अरे तुम्ही काय बोलताय? हे मी अहो विचारा कोणाली, मी अजिबात नाही हो, मी खूप साधा आहे. मी बसने असा ट्रॅव्हल करायला लागलो ना की बायका म्हणतात ए पिंट्या ये मांडीवर, असं मला म्हणतात. मी प्रचंड साधा आहे हो, तुम्हाला खरंच सांगतो. मी एवढी वर्ष मी इंडस्ट्रीत आहे, पण आजपर्यंत एक शिंतोडा उडलेला नाहीये माझ्या चारित्र्यावर, खरंच सांगतो. शांतीवन रघुवीर सोसायटी 101 बी विंग. अरे मी पण तिकडेच राहतो. तुझाच पत्ता आहे. सगळी कुंडली काढली आपण. तुम्हाला माझा पत्ता, तुझ्या बाबा गार्डन मध्ये वाचतात ना शब्दकडे सोडवत. 6 महिने झालं, एक पण शब्दकडा सुटला नाही. तू टच तरी कर, मग बघतो तुला. अरे बघतो. अरे समजावला, अरे माझ्या, अरे कसं सांगू यार मी. हेच नको करू रे चिरकुट स्किट्या, हेच नको करू. जे दिलं ते कर. दत्तू हा सर, ओ ग्लास भर दूध का. हा दिया सर. अरे लवकर ये ना मग, जल्दी कर यार, जल्दी कर दत्तू. अरे एवढा दूध पिऊ का मी, मला काय देतो रे आहे तो. मग सीन कर ना, रिटेक या. तू मला बोललास, तू मला बोललास, हा बॅकस्टेजचा माणूस तू मला बोललास, आता मी सीन कसा करतो बघा. बस रे काले, सीन बघ आता, सीन. ए सीन बघ, ऑर्डर दे रे. चल चल चल, रोल साऊंड, रोलिंग, ऍक्शन. Thank you.
मिशी आली आहे. मिशी आज आपली मधुचंद्राची रात्र आहे. अंगावर येणारा शहारा लाजेखाली लपवणं जड जात आहे मला. सर वा वा मस्त. काय बोलतो रे तू, बोल ना आता, बोल. फोन वाजतोय. हॅलो. हॅलो. हा बाबा बोला. हा हॅलो. हा बाबा बोला. अरे इथे तीन जण आलेत, फार क्रूर चेहऱ्याचे आहेत रे ते, आणि इथे मला उचलायचं म्हणत आहेत, तर मी त्यांच्याबरोबर पोतं खेळायला जाऊ. खूप खूप मजा येईल, जाऊ तर. अहो बाबा, पोतं नाही, ते तुम्हाला किडनॅप करायला आलेत. अरे या माणसांनी किडनॅप करायला बोल पाठवलेत माणसं माझ्या बाबाकडे. अरे थांबा, ये अहो सांगा ना त्याला, अहो किडनॅप करायला पाठवलेत माणसं. सुपर हिट सई, चक्की जाळ परफॉर्मन्स म्हणायचा याला. मला ना कधी कधी जळायला होतं तुमच्यावर. तुम्ही इतकी मजा घेता कारण तिथे स्टेजवरती येऊन आम्हाला असं वाटतं की अरे आम्ही का ह्याचा भाग नाही आहोत. तसं आज मला झालं. फार मजा आली, फार फार मजा आली. समीर द आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. गौऱ्या, खूप मस्त परफॉर्म केलंस, आउटस्टँडिंग. नमा, फार भारी. ते फार भारी मी मेले ते बघून. भावा, आजकाल तुझ्याशिवाय चैनच नाही पडत. प्रत्येक स्किट मध्ये तू पाहिजे. काय बोलतो, आपण पैसे वाढून घ्या का थोडे दोघे दोघे. फार मजा आली, सुंदर झाला परफॉर्मन्स, मस्त. प्रसादा, 70 mm सिनेमास्कोप परफॉर्मन्स, फॅन्टॅस्टिक. फार मजा आली, फार उत्तम लिहिलं होतं. समीरच्या स्पर्शानी नमाचं अंग अंग थरथरे. सई, मला सांग, यातले कुणाचे केस खरे? गाईज, मंडळ आभारी आहे. थँक्यू थँक्यू. मंडळी, लवचिक शरीराचा लवेबल कॉमेडियन भूषण कडू आलाय आपल्या खास हलकट विनोदांसाठी. प्रसिद्ध असणाऱ्या आनंद प्रभू आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी ह्यांच्याकडे, आणि योगा योगानं तिथे त्याची निघालीये एक खास जुनी ओळख. बघूया ही ओळख हास्याचा कुठला बार उडवतीये. हा बोला ना खांडेकर, तुमचा मिस कॉल दिसला मले म्हणून फोन केला तुम्हाला मी. काय काम होतं बोला ना. काय तुमच्या फ्लॅट मंडळ भाडोत्री राहिली येऊन आली का? द्या ना मग पाठवून, एवढं काय टेन्शन घेऊन आले तुम्ही. एनओसीवर सह्या, एनओसीवर सह्या द्यायच्या आहे ना, देतो मग मी सह्या. एवढं काय त्याच्यामध्ये, तुमचा माणूस तो माया माणूस खास आहे ना तुम्ही आमचे. मग काय, द्या द्या द्या, पाठवून द्या तुम्ही, टेन्शन नका घेऊ. हो देतो मी सह्या, देतो या. कधी म्हणून काय विचारता, द्या कधी पाठवून. मले कोणते काम राहते, उतानात पडलेला राहील तुम्ही. एक्सक्यूज मी, सेक्रेटरींना भेटायचं होतं. अरे बापरे खांडेकर, तुम्ही तर तुमच्या माणसाला एकदम 4G स्पीडनं पाठवून दिलं. हरकत नाही, हरकत नाही, करतो तुमचं काम. अ ठेवा ठेवा. हा येऊ खांडेकराचे भाडं तरी तुम्ही. हो
आपण आनंद प्रभू ना? मीच आनंद प्रभू आहे, सेक्रेटरी आहे इथला मी. मी होणार नव्हतो इथला सेक्रेटरी, पण कारण काय माहितीये का, मी चांगल्या स्वभावाचा आहे, सगळ्याची व्यवस्थित बोलतो, भांडणं कोणाशी करत नाही, संशय कोणावर घेत नाही, त्यामुळे मला सेक्रेटरी बनवते सगळे लोक. या बसा बसा. आणि महत्वाचं काय माहितीये का, लई टेन्शन राहते सेक्रेटरी व्हायचं, म्हणजे कोणाचं घरातून पाणी गळत आहे, कोणाच्या नळाले पाणी येत नाही, कोणाचे भांडणं झाले, सगळे कंप्लेंट घेऊन सेक्रेटरी येते, लई टेन्शन राहते सेक्रेटरी माणसाले. या तुम्ही या बसा. आणि कसं आहे माहितीये, महत्वाचं अजून एक सांगून ठेवतो, तारास असते माहिती का सेक्रेटरी होणं म्हणजे डोक्याले मोठा शॉट, कधी दुपारी कोणी हलकट लोक उदास तोंडाने येते, सह्याग्या स्टॅम्प घ्याले. या बसा तुम्ही या. मी संध्याकाळी येऊ का? अहो नाही नाही, तुम्ही कायले संध्याकाळी येता, खांडेकरचे माणूस आहे तुम्ही, महत्वाचे माणसं आहे तुम्ही. या बसा या बसा 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 बसा. काय आडनाव काय म्हणलं तुमचं? मी कडू. काय आडनाव? कडू माझं. कडू कडू आडनाव आहे तुमचं? नाही कडू आडनाव आहे तुमचं, पण सोसायटीच्या लोकांसोबत तुम्ही कडू बोललो का, गोड बोला. एकदम नवा कोरा पंच मारला आहे का नाही, नवा पंच आणि एकदम. हो हो, म्हणजे याआधी 1,23,332 वेळा हा पंच ऐकलाय मी, पण आज नव्यानेच ऐकल्याचा आनंद मिळतोय, पुनःप्रत्ययाचा आनंद म्हणून समजून घेतो मी. हो का? हो, लहानपणापासून हा पंच ऐकतोय मी माझ्या बाबा. नाही मला माहित नाही, मी तर नवीन आहे ना, मग नका मारू असे पंच. जरा जुने होईपर्यंत थांबा, नाही तर पटकन जाल. नाही नाही, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं की तुम्ही माझ्यासाठी नवीन आहे बा म्हणून असं म्हणलं. हो हो. हे सही हवी होती, शिक्का हवा होता. अरे खांडेकरचे माणसं आहे तुम्ही, तुमचे पेपर इनकम्प्लीट राहणार आहे का? कम्प्लीट पेपर असून तुमचे. तुम्ही एक काम करा, जिथं बसा, मी रपकन आज जातो, रपकन स्टॅम्प आणतो, रपकन तुमच्या डॉक्युमेंट मारून देतो, रपकन सही करतो, मग रपकन तुम्ही चालले जा. आलो मी रपकन. हा वा वा, काय रपकन माणूस आहे हा. अरे रपकन वहिनी, नमस्कार वहिनी. भूषण प्रियदर्शनी, राईट? शपथ. अरे केवढा होतास तू, केवढूच झालास, काय मेंटेन करतोस एकदम? नाही, खांडेकरांकडे ट्रीटमेंट चालू आहे सध्या. क्या बात है, कॉलेज नंतर किती वर्षांनी आपण आता भेटतो. हो, मला मला विश्वासच बसत नाही. मलाही म्हणजे असं वाटलं नव्हतं की अचानक अशा पद्धतीने आज आपली भेट होईल. शपथ. मी तू आता इथे काय करतोयस म्हणजे? ऍक्च्युली काय करताय तुम्ही इथे? कोणी आत सोडलं यांना? कोणी आत सोडलं? कोण आहे? अरे ते चौथ्या मावळ राहत नाही का खांडेकर, त्याचे भाडोत्री आहे ना, कडू कडू आडनाव आहे त्याचं. मी ना आल्याला त्याच्यावर एक पंच मारला, मी कडू आडनाव आहे, सोसायटीच्या लोकांसोबत कडू बोल नका, गोड बोला. अहो तिला काय सांगताय पियू, तू सांग ना त्यांना हा जोक तुला माहिती आहे ना, आता आहे ना पियू, पियूला सांगू नका हा जोक, पियूला माहिती आहे. नाही 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 पियू. नाही भाऊ, एक 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 मिनिट एक मिनिट एक मिनिट हा, बाजूला जरा बाजूला. काय बोलले तुम्ही तिला? हा जोक माहितीये पियू, पियूला नाही, प्रियदर्शनीवरून डायरेक्ट पियू, एवढं ओळखतो तू घ्यायले? नाही मी नाही ओळखत यांना. हे बघा, मी तुम्हाला ओळखत नाही अजिबात, तुम्ही असं पियू वगैरे म्हणू नका डायरेक्ट, मी यांना ओळखत नाही, मी कधीच भेटले नाही यांना, कॉलेजमध्ये सुद्धा एकत्र नव्हतो. कॉलेजचा कुठं विषय काढला आहे ना? कॉलेजचा कुठं विषय काढला आहे ना? नाही ते असं ओघा ओघात निघून गेलं. असं कसं काय ओघा ओघात तोंडून निघून गेलं? नाही मला शंका आलीच होती का, तुम्ही दोघ जण एकत्र कॉलेजमध्ये होते आणि एकत्र फिरायले पण जात असत. नाही तुम्ही कुठे संशय घेताय, काही तुम्ही वाटेल ते बोलताय, आम्ही कधी एकत्र फिरायला गेलो? हा रायचा टिळक चौकात, मी रायचा प्रभाकर चौकात. एवढं हलकं डिटेलिंग माहित आहे तुला याचं वलन, तू ओळखत नाही दिले? नाही दादा दादा दादा, हा मला समजलं पियू, तुझा अजून भंकस करण्याचा स्वभाव गेलेला नाही, हा अजून खोड तिची गेलेली नाहीये. अहो तुम्हाला सांगतो, कॉलेजपासून ही अशी, कॉलेजला असताना मी हिला हाक मारायचो ना पियू पियू, ही समोरनं आम्हाला ओ द्यायची की हु आर यू हु आर यू, आम्हाला काय कळायचं नाही, दोन दोन दिवस ओळखत दाखवायची नाही. पियू तू सांगितलं नाही गमती पियू? नाही कडू कडू कडू, एक 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 मिनिट हा एक मिनिट एक मिनिट, पहिले माझ्या बायकोले पियू पियू म्हणणं बंद करा. अहो पण तुम्हीच म्हणालात ना की सोसायटीतल्या सगळ्या माणसांशी गोड बोला म्हणून. नाही पण सुरुवात माझ्या बायकोपासून काहीले करता मग. एक काम करा, तुम्हाला गोड बोलायची एवढीच खास असन ना, माझं नाव आनंद आहे, मला आंडू आंडू म्हणा. नाही नाही नाही, कसं वाटतं ते ऐकायला, म्हणजे आमच्या सोसायटीचा सेक्रेटरी आंडू आहे,
नाही नाही असं अंडू पांडू. हे तुला आठवतं कॉलेजला असताना आपण अशा शाब्दिक कुठ्या खूप केल्या होत्या आणि भुशी डॅमला आपण गेलो होतो पिकनिकला, आठवतो? भुशी सगळेजण होतो आपल्या ग्रुपमधले, अवी, रवी, चंदू, प्रकाश, प्रसाद, श्वेता. हा श्वेता, श्वेता आता वाशीला असते, लग्न करून ती तिकडे आली आहे. भेटली होती मला मध्यंतरी, म्हणजे मी आता वाशीलाच राहत होतो ना गेल्या वर्षभर, तेव्हा भेटायची मला ती. बने आपल्या ग्रुपमधला, तुम्हाला सांगतो, बने आमच्या ग्रुपमधला एकदम अतरंगी कॅरेक्टर. हा एकदम, म्हणजे आम्ही भुशी डॅमला पिकनिकला गेलो, आम्ही सगळे पिकनिक एन्जॉय करतोय, रोमॅन्टिक गाण्यांच्या आम्ही भेंड्या गातोय आणि हा तिथे बसून भजनं गातोय. अरे कशाला आलोय आपण, काम काय आपलं आणि आपण करतोय काय ह्याचा विसर पडला. आम्ही मात्र आहे ना हिंदी गाण्यांवरती, रोमॅन्टिक गाण्यांवरती डान्स केला आहे ना पियू, आय मीन प्रियदर्शनी. हा अच्छा, नाही आलं माझ्या लक्षात, नाही गणितच माझ्या लक्षात आलं पूर्ण, का तुम्ही ग्रुप ना भुशी डॅमला फिरायला गेले होते आणि तुमचा हलकटनेसपणा जो आहे तुम्ही एकत्र एका कोपऱ्यात केला होता. कोपऱ्यात वगैरे कशाला, सगळ्यांसमोर असं एकत्र. आता मग सिद्धच झालं ना, स्पष्ट स्पष्ट बोला ना, का तुमच्या दोघांमध्ये कॉलेजमध्ये डुंबू चुकू होत. एक मिनिट दादा, दादा दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही नाही तसं तसं काही नाही, तसं काही नाही, मी सांगतो तुम्हाला तसं काही नाही. हे बघा, म्हणजे आमची ओळख होती, आम्ही एका कॉलेजला होतो, बरोबर आहे. म्हणजे कसं झालं माहितीये का, माझी आई आणि हिची आई ह्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी, म्हणजे त्या अनुषंगाने आमची ओळख पण होती आणि कॉलेजला पण आम्ही होतो, एवढीच ओळख. म्हणजे तुम्ही समजताय तसं खरंच काही नाही. म्हणजे तुमचं लहानपणापासून एकमेकांसोबत डुंबू चुकू होत आणि तुमच्या डुंबू चुकूला तुमच्या फॅमिलीचा फुल सपोर्ट होता, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ओ दादा, ओ काय बोलताय तुम्ही, कसला सपोर्ट आणि कुठला ट्रॅक तुम्ही कुठे घेऊन जात? नाही नाही नाही, म्हणजे पूर्ण माय फंडेज क्लिअर झाले. तू तिकडं श्वेताच्या सोसायटी मध्ये भाडोतरी राहत होता, याले ती श्वेता बोर झाली म्हणून तू इकडं. नाही, या कडू भाऊचा धंदा मले पूर्ण कळलेला आहे. हा काय करते माहिती आहे का, जुन्या मैत्रिणीच्या सोसायटीचे पत्ते शोधते आणि तिथं भाडोत्री म्हणून राहिले जाते. हा मेन बिझनेस आहे याचा. अहो काय, बरोबर आहे, हा याचा मेन बिझनेस आहे. स्किट गीट हा वर पैसे कमवासाठी करते फक्त. अहो तुम्ही वाटेल ते बोलताय, हाच धंदा आहे त्याचा. ऐका, मी काय कुठल्या मैत्रिणीचे पत्ते वगैरे शोधत फिरत नाही. दरम्यानच्या काळात माझाच मला पत्ता नव्हता, मी कशाला शोधू कोणाचे पत्ते. मी इथे आलोय ते सही घेण्यासाठी. हे यार प्रियदर्शनी, तू सांग ना यार, यार काय चाललंय यार, ते सुतावरून स्वर्ग काढताय यार. अरे यार मी काय बोलू, यार यार इन यार म्हणलं, तुन पण यार म्हणलं, म्हणजे तुम्ही एकमेकाचे यार आहे का? नाही प्रूफ आहे, तुला प्रूफ केलंय. अहो बरोबर आहे. अहो ऐक, बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, थांबा थांबा. काय, मी कबूल करते, आमची ओळख आहे. घेणं आहे ना ओळख, म्हणलं मी ना. मग अजून आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. घेणं हा होते ना एकत्र, नाही पण आमचं असं यार वगैरे असं काही नाहीये. मग काय, अहो मी राखी बांधायचं हो याला. घेणं, प्लीज तुम्ही शांत व्हा, तुम्ही बसा इथे. हे बघा, आम्ही फक्त मित्र होतो. आईचे मित्र, इचे तर सगळेच मित्र राहते. तो त्या दिवशी तो टीव्ही दुरुस्त करायला आलता, तो पण तेव्हा मित्रच होता ना. तो कुठे मित्र होता माझा? मग तो तुला नावा नकाच काय आवाज दिला त्यानं तुला? अहो तर माझ्या नावाने कंप्लेंट केली ना, मग माझ्याच नावाने हाक मारणार ना तो. मग तो रद्दीवाला त्याच्या संग कसं तू गुलू गुलू बोलत होती? अहो बहनजी म्हणतो तो मला. हे बघ काय प्रियदर्शनी, अरे कोण माणूस आहे, कोणाशी लग्न केलेस तू, किती संशय घेतो हा माणूस. अरे यार तू, अरे घे ना, पाय ना कडू भाऊ, केवढा कळवळ येऊन आला तुम्हाला माझ्या बायको सोबत. ऐका ना कळवळ. अहो नाही नाही नाही, मी काय म्हणतो, तुम्ही या सोसायटीत राहूच शकत नाही, बॅचलर लोकांना आम्ही सोसायटीत जागा देत नाही. जा तुम्ही जा. कोण म्हणाला मी बॅचलर आहे म्हणून, लग्न झालंय माझं. कुठं आहे मग तुमची बायको? बायको आहे माझी, गावी आहे. तुम्हाला काय बायकोची गरज पडते हो, लोकांच्या बायको सोबत डुंबू चुकू करता तुम्ही. ते श्वेता सोबत डुंबू चुकू केलं, आता माझ्या बायको सोबत डुंबू चुकू करायला आले, बरोबर आहे का नाही? तो श्वेताचा नवरा असं बिंडो, मी नाही बिंडो, कळलं का? काय डुंबू चुकू चालवले, शब्द सापडलाय म्हणून फुकट तिळ वापरायचा तो. आणि काय श्वेताचा काय संबंध इकडे? मग तुम्ही लफडं नाही केलं का तिच्या संघ? अरे कोणी केलं लफडं श्वेता बरोबर? काय ना, मी कशाला लोकांच्या बायकांबरोबर लपडी करू, माझी बायको आहे तिकडे गावी. तू एक कागदपत्र घेऊन जा, तू एक कागदपत्र इनकम्प्लीट आहे, जा जा. अहो बघा तर आधी. अहो काय बघायचे आहे, भूषण कडूचे कागदपत्र आहे ते इनकम्प्लीटच राहते, जा तू. अरे हा काय निकष आहे पण, अरे तुम्ही नीट एक काम करा, शांतपणे पेपर्स घ्या नीट, स्वतःला वेळ द्या थोडासा, नीट मन एकाग्र करून नीट पेपर वाचा ना तुम्ही. आलं माझ्या लक्षात, नाही नाही राजकारणच माझ्या लक्षात आलं का, मी हे पेपर वाचण्यामध्ये गुंग झालो का? तुम्ही दोघं जण इशारा ना, भुशी डॅम भुशी डॅम भुशी डॅम करा आणि कुठेतरी भेटायला जा, बरोबर आहे ना? म्हणून मला वाचायला सांगता तू. बस झालं, बस एक मिनिट, भूषण तू जा इथून, या सोसायटीत तू घर घेऊ नकोस, दुसऱ्या सोसायटीत घर घे. चांगलंच झालं ना,
बाहेर राहिले गेला तर तुले बरं आहे, बाहेर जाऊन त्याला भेटाले आहे का नाही? ठीक आहे, मग ठेवा तुमच्या डोळ्यासमोर, या सोसायटीत घर द्या. अरे मग तर इको फ्रेंडली झालं सगळं काही. मग तर कवाई जाऊन तुले त्याला भेटता येईन. तो कडूले, तू त्याच्या प्रेमात पडूले, आम्ही घरात बसून सडूले. म्हणजे सोसायटीत नाही, बाहेर नाही, मग सोसायटीच्या दारात देता का घर बांधून? घे ना, मग तर अजूनच सोपाहिले. येता जाता तुम्हा दोघाला भेटता येईल. कारे बाबूषण जेवला का तू? कारे बाबूषण आंघोळ केली का तू? कारे बाबूषण चहा घेतला का तू? कारे का भूषण सगळंच विचारता येईल तुला त्याला. एक एक मिनिट, एक मिनिट दादा, तुम्ही आपापसात भांडू नका. आणि हे एवढं सगळं करायची काही गरज नाही आहे. हा मी जातो, मला मला कळलंय तुम्ही मला एनओसी देणार नाही, मी जातो. ठीक आहे, हरकत नाही. एनओसी तर नाही एनओसी. मला वाईट वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की ह्या माणसाने माझ्यावर संशय घेतला. सॉरी भूषण. नाही नाही, तू कशाला सॉरी म्हणतेस? माझ्यासारख्या इनोसंट माणसावर ह्यांनी संशय घेतला? एखादा तरुण राजबिंडा देखणा, चांगले अंगगाठी असलेला, तुकतुकीत चेहऱ्याचा, प्रभाकर नावाचा एखादा गृहस्थ असता तर मी समजू शकलो असतो. म्हणजे त्याला बघता क्षणी कुठली मुलगी प्रेमात पडू शकते समजू शकतो. अरे ज्या माणसाचं सई तामणकरांबरोबर प्लॅटोनिक चालतं तिथे हिचं तुम्ही काय घेऊन बसला तो? अगदी अगं मान्य करायला हवं, जे आहे ते आहे, फॅक्ट आहे. अगं तो आहे ना तसा लव्ह ॲट फर्स्ट साईट वाला तो आहे. अरे पण माझ्यावर माझ्यावर संशय घेतलाय माणसाने माझ्यावर. असा काय बोललं अर्थच नाहीये. येतो मी, धन्यवाद. तुम्ही बसा इथं, बसा 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 बसा. मी खरं इथं बसा बसा. अरे तुम्ही बसा. नाही काय करा, बसा. मी मला सही देणार नाही, शिक्का देणार नाही. ज्या ठिकाणी आपल्याला राहायचंच नाही तिथे थांबून काय फायदा? मी देतो तुम्हाला सही देतो. हे घ्या हे घ्या, मी याच्यावर स्टॅम्प मारून देतो. सही तुम्हाला मी आरामात देतो. मला पहिले हे सांगा तुम्ही, तो तुकतुकीत कांतीचा प्रभाकर कोण आहे? कोण आहे भूषण? हे बघ, तुझ्या घरासाठी माझा संसार तोडू नकोस, मी आता सांगू ठेवते. तू का बस सांगा मला, तू तुकतुकीत कांतीचा प्रभाकर कोण आहे सांगा. हा दादा, कसं आहे माहिती आहे का? प्रभाकर, अवी, रवी, चंदू, प्रकाश अशी नावं महत्वाची नाही आहेत. तुमच्या डोक्यात जे संशयाचं भूत घुसलं आहे ना, ते काढणं जास्त गरजेचं आहे. सोपं असतं हे भूत घालवणं. हे भूत डोक्यात नाचायला लागलं ना की मग विश्वासाचं पांघरून त्या भूतावर घालायचं की मग आपोआप ते भूत गुदमरून मरून जातं. गरज तुम्हाला त्याची आहे. उगाच तुम्ही तुमच्या बायकोवर संशय घेत आहे. अहो तुमची बायको अशी नाही आहे, आम्ही कॉलेजपासून ओळखतोय तिला. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक तिला चांगला कळतो. पजेसिव्ह असणं आणि संशयी असणं यातला फरक तुम्हाला कळायला हवा. इतका संशय तिच्यावर घेऊ नका. हो चांगला सुखाचा संसार आहे, सोन्यासारखा संसार आहे, तो टिकवा. नाही नाही म्हणता, खूप चांगली वाक्य बोललो मी. ओके येऊ, टेक केअर. येतो. आओ, सॉरी पिशवी राहिली माझी. लयच हलकटनेसपणानं वागलो का मी तुझ्याशी? हो. केवढा सामाजिक मारून गेला तो. लय डोकं दुखायला लागलं मायाला, काहीच कळत नाही. लय भनभन भनभन होऊन आली. असू दे, चल कुठंतरी फिरायला जाऊ आपण. कुठे जायचं? कुठेही चल, तू सांगशील तिकडे जाऊ. भुशी डॅमला. हा चल. भुशी डॅमले तो प्रभाकर बद्दल बोलला, तो भुशी डॅमले तो संग आला. वा वा, एकदम फुल ऑन होता हा संशय कल्लळ. मजा आली. सई काय म्हणशील? एकदम ढुंगूचुकू परफॉर्मन्स होता, मजा आली. आनंद तुझा लहेजा, त्यांनी खूप मजा येते आणि तुझं काम तू कायमच चोख करतोस. मस्त भूषणडा. तुझं मला एक गोष्ट आवडते की तू काहीतरी त्या मोमेंटला शोधतोस आणि कडक पंच तो बसतो आणि हे तू नेहमीच करतोस न चुकता. प्रियदर्शनी मस्त दिसतेस तू, उत्तम. तुझा प्रेझेन्स मला खूप आवडतो स्टेजवरचा. आज पण तू चोख काम केलंस, त्यांना दोघांना मस्त साथ दिलीस. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा छान, खूप मजा आली. भूषण, पत्ता होता का नव्हता ते माहीत नाही, पण पत्ता सुरू झाला एवढं नक्की. अंडू आनंद, तुझ्या भाषेमुळे तुझ्या सगळ्या चुका अंडू होतात.
मस्त आहे तो. सही म्हणली ते एकदम खरं आहे. तुझा लहेजा, त्यातला गोडवा, जसं शाम्या हळूहळू लोकांच्या गळ्यातला ताईत झाला आहे, त्याच मार्गावर तूही जाशील अशी मला खात्री वाटते. प्रियदर्शिनी, तू खूप कमाल ॲक्ट्रेस आहेस असं मला हळूहळू वाटायला लागलं आहे, आणि ते लवकरात लवकर तू प्रूव्ह करशील याचीही मला खात्री आहे. विश यू ऑल द बेस्ट. दुधानी तोंड भाजल्यानंतर लोक ताकही पितात फुकू फुकू. खरं सांगा, कोणाकोणाला आठवली त्यांची त्यांची डुंबू चुकू. किती भारी मंडळी, आपल्या कॉमेडीची सफर आता धुळे जळगाव मार्गे चिपळूणला जाणार आहे. अर्थात तुमच्या समोर येत आहेत खान्देशचा विनोद मेहरा, श्यामसुंदर राजपूत आणि चिपळूणचा जवागल श्रीनाथ अर्थात पारसवाडी प्रभाकर मोरे. हॅलो पोलीस स्टेशन. हॅलो हॅलो साहेब, साहेब साहेब, मी श्याम राजपूत बोलून राहिलो. अहो मी फोन केला होता ना चोरी झाली म्हणून. अहो साहेब, हवालदार मोरे पंचनामा करायला येणार आहेत. हां हां हां, तो श्याम राजपूत साहेब. 5 तास झाले कोणीच आलं नाही हो. माझ्या घरातले पैसे, दागिने, वस्तू एवढंच काय, चोराने माझे लेंगे पण चोरून नेलेले आहेत. नाही साहेब, नाही नंतर नाही, वाट पाहतो. साहेब दारावरची बेल वाजली, बहुतेक मोरे आलेले आहेत. हां बघतो बघतो मी. हो ठेवतो. लई दमलो रे भाऊ, लई दमलो आहे. अरे कोण रे, कोण गंमत करत? तुम्ही खाली काय करताय तुम्ही? नाही मी हवालदार आहे का? नाही मी बेअरिंग वरून वाटत नाही बाबा, पण ड्रेस वरून वाटत. या या मध्ये या या. पडलो म्हणून स्किट पाडूया नको. नाही नाही, या 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 या. बसा 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 साहेब, बसा. काय हो आई गो तुम्ही? बसा 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 बसा. हां बसा बसा. श्याम राजपूत काय? हा मीच मीच. ते चोरीची कंप्लेंट तुम्ही दिलेली आहे? हो साहेब, मी पोलीस स्टेशनला फोन मीच केला होता. हो केवढा वर राहता हो तुम्ही, दमलो ना मी माहिती आहे तुम्हाला. हो साहेब, पण तुम्ही लिफ्ट नाही आला असाल ना. हो लिफ्ट असली म्हणून काय झाला? लिफ्ट अशी बंद करायची, उघडायची, लय दम लागतो मला. हल्ली माझ्या दमच उरलेला नाही आहे. कुठलाच दरवाजा माझ्याने उघडत नाही. अरे बापरे, फ्लॅट चांगला आहे तुमचा. हो थँक्यू थँक्यू. हो हो मस्त. भाडं किती आहे? 10,000 रुपये. आणि डिपॉझिट? 50,000 रुपये दिले होते बा. बरे, पावसाळ्यात लिकेज वगैरे आहे का बिल्डिंगला? अहो साहेब, तुम्ही हवालदार आहे का इस्टेट एजंट आहे? अहो इथे तुम्ही चोरीच्या पंचनामा करायला आले ना? नाही तो तर करणार पंचनामा. नाही का सा, ते काय आहे माझ्या लाडक्या मेवणीसाठी ना मी घर शोधतोय भाड्यान. काय हा तुमचा एरिया मला लय आवडलेला आहे. आणि काय आहे, मी पंचनाम्यासाठी ना इकडे तिकडे फिरत असतो. त्याच्यामुळे माझ्यावर जबाबदारी आहे घर शोधायची. बरोबर बरोबर. आणि माझ्या मेवणीचा माझ्यावर लय जीव आहे का आता? आहे त्याला काय कारण? ह्या एरियात एखादा फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे? हो मला नाही माहिती हो. तुम्ही पंचनामा करायचा सोडून फ्लॅट भाड्याने घ्यायच्या गोष्टी कशाला करताय? साहेब खूप चोरी झालेली आहे. सगळे दागिने गेले, सगळे गेले, माझी वाट लागलेली, माझे लेंगे पण चोरून नेले, माहितीये. बरोबर. आजकालच्या ना चोरांना ना डिग्निटीच उरलेली नाही. काय म्हणजे तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या कालचं जर चोर होतं का नाही, हा म्हणजे ते सॉलिड होतं, म्हणजे प्रामाणिक होतं. असं का? आणि प्रत्येकाची एक एक स्पेशालिटी ठरलेली होती. असं असेल असेल. म्हणजे एखाद्याला घड्याला चोरायचं असेल ना, तो घड्याला चोरायचा. बरं. तो चेन नाही मारायचा. नाही. एखाद्याला पाकिट मारायचं असेल ना, तो पाकिटच मारायचा. बॅग नाही मारायचा. ते काय त्याच्यामुळे ना आम्हाला शोधायला ना प्रॉब्लेमच व्हायचा. असं का? म्हणजे एखाद्या एरियात घड्याला गेला काय समजायचा, हा अब्दुल टाकल्यानंच चोरलेला आहे. पहाटे 3 वाजता जर चोरी झाली ना की समजायचा हा नंदू लंगड्याच आहे. तुम्हाला सांगतो, ह्या जमान्यात ना असं प्रामाणिक खानदानी चोर राहिलंच नाही. खानदानी चोर राहिलेले नाही. पण आता आता तुम्ही चोरीचा पंचनामा वगैरे करणार आहे की नाही बाबा? हो त्याच्यासाठी रजिस्टर घ्या, पेन घ्या, आणि काहीतरी सविस्तर सांगा. आणि मी जे काही सांगतो ते सगळं ह्याच्यात लिहून घ्या. काही समजलं साहेब? म्हणजे मी पंचनामा लिहायचा? वासाड्या पंचनामा लिहू नाही तर पंच तरी काय? पंचनामा लिहितो.
साहेब झोप तर काय होत मी असं नाही हो लय वांदे झालेले झोपेचं काय सांगू काय लिहायचं सांगा बर लिवा मग येत माणसाचं नाव लिवा म्हणजे व तुमचं नाव लिवा मी जिवंत आहे ना अजून अरे हो तुम्ही जिवंत सॉरी सजीवंत असं सगळ्या गोंधळ झालेला असं का लिवा तुमचं नाव लिवा आणि कंसात जिवंत म्हणून लिवा का बरं हो माझा गोंधळ होतो ना लक्षात राहत नाही ना माझी हल्ली काय तुमचे दिन थांबा लिहू द्या मला श्याम सुंदर इंद्रसिंग राजपूत हो पाच पाच जणांची नावं कशाला लिहतावा एकट्याचं लिवा अहो साहेब माझ्या एकट्याचेच नाव आहे हो हे बघा श्याम सुंदर माझ्या नाव आहे इंद्रसिंग माझ्या वडिलांचे नाव आहे आणि राजपूत आड नाव आहे कौशातला जिवंत माणूस कोण आहे अहो ते तुम्हीच सांगितलं ना लिहायला अहो तुमच्या लक्षात राहत नाही तुमच्या गोंधळ होतो म्हणून झोप झाली नाही पण मला सांगा ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी घरात कोण कोण होत मी आणि माझी बायको होती बा बर आता कुठे आहे ती ती आंघोळ करते बाथरूम मध्ये म्हणजे ही जेव्हा घटना घडली तेव्हा घरी श्याम राजपूत आणि एक अल्पवयीन मुलगी सापडली अल्पवयीन मुलगी माझी बायको आहे ती ती शिवलांडली तिने सगळा गोंधळ झालेला झोपे मुला दुसरं काही नाही काय आहे म्हणजे हल्लीच्या चार दिवसात ना मी बारवर लय धाडी घातली असं का आणि पंचनामा पण मीच लिहिवी का नाही बरं सगळा गोंधळ झाला असं 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 आणि त्याच्यात तुमचा चेहरा काय काय झाल्या सापडल्यासारखा कस्टमर सारखा दिसतोय का नाही काही बोलू नका ना हो तुम्ही नाही तुम्ही चोरीचा पंचनामा करायला आले का माझ्या इज्जतीचा पंचनामा करायला आले नाही बरोबर आहे सांगा काय काय लिहून पुढचं लिवा ही घटना घडली तेव्हा श्याम राजपूत आणि बायको कंसात लिवा आंघोळ करणारी बाई आंघोळ करणारी बाई असं कंसात लिहू मी माझा गोंधळ होतो ना काय सांगू लक्षात राहत नाही ना हल्ली तुम्ही लिवा बघू मरून दिसाय गेलात आंघोळ करणारी बाई लिहिलं पुढे बघा काही सुस्त आहे की आणखी परीक्षेचा पेपर आहे का हा सुचलं ते लिहायला बरोबर अरे तुम्ही प्रश्न विचारा मी माहिती सांगेल ते लिहावं लागेल ना साहेब गोंधळ तो बरे लिवा चोरी किती वाजता झाली आता किती वाजता झाली ते नाही सांगता येणार बाब कारण आम्ही ना साधारण 1-1.5 वाजता झोपलो होतो बा अच्छा म्हणजे 1:30 वाजेपर्यंत जागं राहून तुम्ही काय करीत होतो तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी नाही म्हणजे काही जी कृती घडली असं ह्या पंचनामध्ये काही बोलू नका ना हो तुम्ही त्याच्याशी काय संबंध तुम्हाला चोराशी संबंध आहे चोराबद्दल विचारा तुम्ही साहेब 1-1.5 वाजता आम्ही झोपलो आणि सकाळी उठलो का सगळी जगदुनिया सकाळीच उठते म्हणून उठलो माती खाल्ली आम्ही लिवा माती खाल्ली म्हणून काय तुम्ही साहेब काय बोलताय तुम्ही उठा ना झोपेतून जरा जागे व्हा 4 दिवस सकाळी उठलो आम्ही दरवाजा तुटलेला होता कपाट फुटलेलं होतं आणि सगळा माल चोराने लंपास केला होता बरोबर आता आपण काय करूया चोर इथं घरात कसा फिरलाय त्याचा आपण प्रात्यक्षिक करूया मग मी त्याला पकडू शकतो असं का बरोबर तुम्ही एक काम करा तुम्ही चोर व्हा आणि मी तुम्ही होतो काही मी चोरू मग मी हो अरे वासाडी या स्किट मध्ये जर पोलीस चोर झाला तर अर्ध स्किट एडिट करून नाही टाकती सॉरी सॉरी मी होतो चोर नक्की आता पुढची अशी गोष्ट आहे म्हणजे ही जेव्हा घटना घडली चोरीची तेव्हा तुम्ही कुठे झोपलो होतो मी इथे झोपलो होतो आणि माझ्या बाजूला बायको झोपली होती तुम्ही इथं नाही तुमची बायको वहिनी ना बोलवा का बरं मला बघायला नको इथं मला पंचनामा लिहावा लागेल ना इथं मी सांगतोय ना माझ्यावर विश्वास ठेवा ना काय तुमच्या वहिनी 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 लाभ लावून राहिले हो तुम्ही मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही नाही म्हणजे वहिनी बऱ्याच वेळ आंघोळ करतायत ना 24 तास आंघोळ करेल ती तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी नाही म्हणजे आता येण्याची शक्यता नाहीये नाहीये कसा ठीक आहे मग मी काय ऍडजस्ट करतो करा ऍडजस्ट उशी आहे का नाही हे मी वहिनी समजतो आता समजा चल आणि हे बघा तुम्ही काय करा चोर म्हणून बाहेर नाही या पण याच्याने फायदा काय होणार आहे काही नाही हो चोराचा ट्रॅव्हलिंग आपल्याला कळेल म्हणजे तो इकडे इकडे कुठे फिरेल ना त्याच्या पायाचं ठेस इथं उमाटलेलं असतील मी असं घेणार नाही त्याला रंग्यात पकड त्या डोक्यामध्ये येडायच काय तुम्ही चोर म्हणून चोर म्हणून चल 1 मिनिट हे काय करताय तुम्ही हे काय करताय तुम्ही काय चालू आहे तुमच्या तुम्ही काय बरा हो ना कसं आहे झोपायच्या अगोदर 10-15 मिनिटं अगोदर तुम्ही असं काहीतरी केलं असेल ना ते आमच्या पर्सनल आहे माझा रोल तुम्ही चोराला पकडण्यापुरताच मर्यादित ठेवा माझी बायको येते नाही देणार मी डिटेलिंग करीत काही डिटेलिंग करू नका तुम्ही झोपा तिथे गोप साहेब तुम्ही पण आणि पटकन येऊ नको वासाड्या का बरं नाही जरा बेरिंग तर घेऊ दे झोपेच बाकी काही देवड
ऐक ऐक चोर म्हणून ये यो हा ये आता अरे चोर आला चोराचे पावलं वाजतायत अरे उठणारे भाऊ बघ त्याचे ठसे पावले असे कुठे पडलेले पुरावा शोध ना हे बघ चोराने चोरलं काहीतरी ओ भाऊ अरे झोपले साहेब साहेब उठा ना ओ साहेब उठा ना हो अरे साहेब उठा अरे साहेब उठा ना हो अरे काय करावं या माणसाचं साहेब उठा अरे साहेब अरे साहेब उठा ना साहेब काय रे झोपून पण नाही देत बस साहेब अगं ऐकलंस काय अंगुलीला पाणी का ड्युटीवर जायचं देवा 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 इकडे बघा मी तुमची बायको दिसून राहिली का आलेच आले ना हा बघा तुम्ही इथे तुम्ही इथे ड्युटीलाच आलेले ड्युटीलाच आलेले तुम्ही झोप काय काढता हो बरोबर आहे काय तुम्हाला काहीच वाटत नाही का नाही नाही काय आहे तीन दिवस झोपच नाही ना डोळ्याला डोळा लागली नाही मग मी काय करू त्याच्याशी तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे चोराला पकडलं पाहिजे अशाने सापडणार का चोर हो काळजी करू नका चिंता कशाला करता सापडेल चोर का नाही कसा काय सापडेल चोर सापडेल म्हणतो ना भावानो फोन वाजतो तुमचा फोन वाजतोय हॅलो हा बोला वाघमारे कन्फर्म अगदी कन्फर्म बरोबर नाही काही काळजी करू नका हे उठ का बरं इथं मला पाय ठेवायचं आहे नाही नाही हे बघा नाही मना नाही नाही तुम्ही वाघमारे ते खालीच थांबा मी येतो तिथं नाही ठेव ओके ओके चोर सापडला तपास बिपास काही झाला नाही चोर सापडला येडायस काय तू काय म्हणजे चोर ना किती हुशार असला ना तरी पोलीस ना त्याच्यापेक्षा लय हुशार असतात असू शकतो नाही मी हा पंचनामा लिहिताना टालाटाल केली असं तुला दिसलं असेल पण ते मी मुद्दाम आहे ना मुद्दाम हे सगळं करीत होतो का बरं काय वाघमर यांनी मी त्या वॉचमॅनला भेटलो बिल्डिंगच्या खाली तर तो वॉचमॅन म्हणाला की तू एक नंबरचा जुगारी आहेस म्हणून नाही 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 साहेब नाही जुगारी आहेस तू अबा जुगारा तू पैसे हरलेला आहेस नाही साहेब अरे बाबा त्या वाघमरेला आहे ना मी त्या अड्ड्यावर पाठवला होता हा तू आताच न्यूज घेऊन आलाय की तू जुगाराच्या अड्ड्यावर पैसे हरलेला आहे तो वॉचमॅन चाट्या मारून राहिला खोटं बोलून राहिला तो चाट्या मारून राहिला मला माहित नाही जुगार बोललाय तू खरं बोलतोस मग मला सांग बार मध्ये सीसी फुटेज मध्ये तुझं काय भूत दिसतंय का मला नाही नाही जुगाराच्या अड्ड्यावर तू जुगारात पैसे हरलास बसाड्या आणि बायकोचं दागिनं विकलंस ते सगळे पैसे फेडण्यासाठी आणि बायको शिव्या देईल म्हणून हा सगळा चोरीचा नाटक केला असतो हलू बोला हलू बोला हो वहिनी आंघोळ झाली असते भारी साहेब 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 तिला सांगू नका तिला जर कडलं ना ती डिवोर्स देऊन टाकेल साहेबाला हा एवढी भीती वाटते ना वासाड्या पोलिसांना खोट्या कंप्लेंट देऊन तू कामाला लावतो सॉरी सॉरी साहेब आता तुला मी सोडत नाही नका नका आता तुला मी सोडत नाही अरे साहेब तुम्ही झोपले तुला काय वाटलं काय वाटलं खोट्या कंप्लेंट देऊन इथं पोलिसांना कामाला जाऊ द्या ना साहेब नाही नाही जाऊ द्या जाऊ द्या हे मी पण नेहमी करतो जाऊन दे रे जाऊन दे रे जाऊन दे चुकून झालं चुकूनच माझं झालेलं कुठेतरी एखादा पंच वाजेल म्हणून चुकून करतो ना तू मला उचलून आपटतोस आज तुला मी उचलून आपटणार जबराट परफॉर्मन्स शेवटचा ट्विस्ट तर केवळ कमाल वा सई सुसाट परफॉर्मन्स होता मोरे फारच मस्त फार मजा आली एकतर तुम्ही दोघांनी आज खूप दिवसांनी एकत्र परफॉर्म केलंय तुम्हाला बघून अत्यंत मजा आली आणि असं वाटलं की इनकम्प्लीट आहात तुम्ही एकमेकांशिवाय असा झाला परफॉर्मन्स कारण तुम्ही सुद्धा मजा घेत होता तेही आम्हाला दिसत होतं श्यामदा खूप मस्त फार मजा आली आज उलटं झालं याचा आम्हाला खूप आनंद वाटला मजा आली मस्त झाला परफॉर्मन्स प्राजक्ता सई तुमच्या डोळ्यात बघून कळतं काय चाललंय तुमच्या मनात तुमच्या डोळ्यात बघून कळतं काय चाललंय तुमच्या मनात पण सगळ्यांच्या नशिबात नसतो हा जवागल श्रीनाथ
थँक्यू सो मच. मंडळी आज इथेच थांबतोय, पण आपण उद्या भेटणारच आहोत आणि हास्याच्या रंगामध्ये रंगणारच आहोत. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.